महसूल विभागाकडील जनतेची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी सव्वीस ऑक्टोबर ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत शासनाच्या महास्वराज्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात महसूल लोकजत्रा अभियान राबवण्यात येणार आहे या अभियान काळात जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महसूल संदर्भातील आपली कामं पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार बैठकीत केलं जनतेची महसूलविषयक कामं पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी महास्वराज्य अभियान राबवलं जात आहे यातून महसूल विभागातील अनेक कामं केली जातात निवडणुकीनंतर उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळं महसूल विभागाशी संबंधित अनेक कामं प्रलंबित राहिली ही कामं पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात सव्वीस ऑक्टोबर ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत शासनाच्या महास्वराज्य अभियानांतर्गत महसूल लोकजत्रा अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली या अभियानात महसूल संदर्भातील सुमारे एकशे पन्नास विषयांचा समावेश असणार आहे ही महसूल लोकजत्रा लोकांसाठी पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात येणार आहे या अभियानामुळे महसूल कामासाठी सध्या तहसीलदार कार्यालयात होणारी गर्दी किमान पन्नास टक्के कमी करणं शक्य होणार आहे त्यामुळे हे अभियान गाव पातळीवर राबवण्यात येत असून या अभियानात न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबतची कामं केली जाणार नसल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं महसूल लोकजत्रेला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद देऊन महसूल संदर्भातील आपली कामं पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे याच्यासाठी साधारण एक दीडशे विषयांची निवड केलेली आहे आणि हे विषय या विषयामध्ये ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे शहरी भागातील सगळ्या नागरिकांचा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा आणि इतर वापर असलेल्या जमिनीच्या लोकांचाही समावेश आहे याच्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या संबंधित काही ना काही विषय निवड करण्यात आलेले आहेत आणि त्या विषयाशी कामाची व्याप्ती किती आहे हे जाणून घेणं आणि पुढील एकतीस मार्चपर्यंत या विषयाशी निगडीत सर्व कामं पूर्ण करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे या जिल्हा या जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामध्ये जिल्ह्यातील सगळे महसूल अधिकारी कर्मचारी सर्व संघटना त्याचप्रमाणं जिल्हा परिषदशी काही विषय निगडीत आहेत तर जिल्हा परिषद यंत्रणा आणि इतर विभागाच्या यंत्रणांचासुद्धा सहभाग आणि सहयोग घेण्यात येणार आहे आणि या विषयांशी निगडीत लोकांची जास्तीत जास्त कामं पारदर्शक पद्धतीनं कशी करता येतील याकडे लक्ष देणं दिल जा दा, दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये लोकांची कामं त्याचप्रमाणे शासनाचा महसूल हे दोन्ही उद्देश पुढं ठेवून आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ही कामं करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे